झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार RTA प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना शाळेची निवड करायची आहे. मात्र अर्ज भरताना एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे नाव येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे RTE विद्यार्थ्यांना चांगल्या व खाजगी इंग्रज माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2024-25 RTA प्रवेशासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार केली होती, कायद्यात सुधारणा केली होती. त्यानुसार 1 ते 3 किलोमीटर परिघात जिल्हा परिषद शाळा असेल तर त्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानुसार खाजगी शाळाऐवजी प्राधान्याने शासकीय अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागात खाजगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. मात्र अर्ज करताना निवडायच्या शाळेमध्ये एकही इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. बोलो. मी सलमान आरिफ पाल. मी आज लाल टाकी मिसर कॉलेजजवळ RTA फॉर्म भरायला आलो होतो माझ्या मुलांचा, पण रजिस्ट्रेशन होत आहे, शाळेचे नावच दाखवत नाही ऑनलाईन. तर लोकांची यामुळे तारांबळ उडत आहे आणि पेपरमध्ये पण आलंय तर शाळेचा ऑप्शनच येत नाही रजिस्ट्रेशन करताना. काहीतरी मार्ग काढावा. सर्व पालक समग्रमध्ये आहे.